त्याच्यात आम्ही तेवढं इंटरव्हेन्शन किंवा त्या अशा कसं आहे की काही घटना आपल्या लक्षात पण आल्या पाहिजे की अधिकारी त्याच्यामध्ये बेसिकली अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम जे आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासाचे यावर आमचा फोकस आहे. प्रश्न असंख्य आहेत पण सगळेच प्रश्न आपण घेत नाही. काही प्रश्न जे इतरांनी घ्यायचे आहेत त्याच्यात आपण त्यांना इंडिव्हिज्युअल सपोर्ट करू. ऑफिसर म्हणून आता आपल्या काही मर्यादा आहेत ना, कारण आमच्याकडे वर्किंग पण ऑफिसर आहेत ना. आम्ही रिटायर्ड आहे, आम्ही काही बोलायला मोकळे असतो, पण ऑर्गनायझेशन म्हणून बोलायचं असेल तर आम्हाला सगळ्याचा विचार करावा लागेल. आमचे काही अधिकाऱ्यांचे पण काही डेकोरम आहेत ना, ते पाळले पाहिजे ना. आपण ज्या व्यवस्थेत काम करतो ती संविधानिक व्यवस्था आहे, त्याचा सन्मान करणं आपण शिकलं पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने करतो, आपल्याला तसं इतरांसारखं नाही करता येणार. तर त्यामुळे जर असा विषय आपल्याकडे आला आणि आम्हाला वाटलं की याच्यात आम्हाला इंटरव्हेन करणं गरज आहे तर आम्ही ते जरूर घेऊ. पण जे अन्याय अत्याचार सुद्धा इतर लोक करतात त्यामध्ये आम्ही उभे असतो. जसं आता भीमा कोरेगावच्या विषयावर जेव्हा महाराष्ट्र बंद झाला तर आम्ही लोक नागपूरला होतो ना त्याच्यात सहभागी. आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून होतो, एक ऑर्गनायझेशन म्हणून कदाचित नसू, पण आम्ही कारण मोर्चामध्ये वर्किंग अधिकारी नाही येणार ना, आम्ही रिटायर म्हणून जाऊ तिथे. तर ही 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 भूमिका आहे आणि सगळंच आम्ही केलं पाहिजे असंही अपेक्षित नाही, आम्हालाही अपेक्षित नाही. पण लोकांना गाईड करणं, प्रबोधन करणं विषयाबद्दलचं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अशा एक म्हणजे हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र ऑफिसर फोरमची जी औरंगाबादला ही चिंतन बैठक आहे, या चिंतन बैठकीमध्ये विशेषतः जे समाजाचे प्रश्न आहेत, समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठीचं जो बजेट आहे, शिष्यवृत्ती फ्रीशिपचा विषय आहे, त्यानंतर भूमिनाना जमीन मिळण्याचा विषय आहे, रमाई घरकुलचा विषय आहे, आरक्षणाचा विषय आहे, सोबतच ॲट्रॉसिटीचा विषय आहे, अधिकाऱ्यांवर होणारे अन्याय अत्याचार आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाचे जे प्रश्न आहेत ते आपण त्याची त्यावर चर्चा करणे, चिंतन करणे आणि त्याच्यातला जो मार्ग आहे तो सरकार पुढे मांडणे, सरकारकडे सारखा पाठपुरावा करणे. एक अधिकाऱ्यांचं हे जे संघटन आहे, अनुभवी अधिकारी आहेत सगळीकडे आणि प्रॅक्टिकली ह्या योजना राबवण्यामध्ये काय अडचणी आहेत तर ह्या अडचणी कशा दूर करता येतील अशा पद्धतीने या चिंतन बैठकीमधून आपण ते सरकारकडे मांडणार आहोत, मांडत असतो. याच्यापूर्वी पण आमची नाशिकला 2 दिवसाची चिंतन बैठक झाली, एक नागपूरला झाली. तर या माध्यमातून सरकारला सांगणे, एक अलर्ट नागरिक म्हणून आणि एक जबाबदार अधिकारी म्हणून समाजहितासाठी आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे की जो अधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांकडे किंवा जे शोषित वंचित समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, तर हे फोरमची तीच भूमिका आहे. त्याच लाईनवर आमचं हे संघटन आहे ना, त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. सर, आपलं नाव आणि पद असं? मी इजेट खोब्रागडे, मी रिटायर्ड आय एस ऑफिसर आहे आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. धन्यवाद.